राजेशच्या आयुष्यातली ही त्याच्यासोबत घडलेली सर्वात भयानक घटना होती. असं त्याच्यासोबत कधीच झालं नव्हतं. आणि आज त्याची हीच रिअल लाईफ हॉरर स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे, जी की त्याने रेडिटवरती पोस्ट केली होती. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आकाश आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आकाशवाणी या यूट्यूब चॅनलमध्ये. राजेश रेडिटवरती लिहितो की मी आणि पार्थ लहानपणीचे खूप जवळचे मित्र, सोबतच वाढलो, खेळलो, शिकलो. माझे वडील सरकारी नोकरी करत असल्याने आमची सारखी बदली होत असते आणि ह्यावेळेसही तसंच घडलं. आमची बदली झाली आणि त्यामुळेच आम्हाला कोलकात्यामध्ये शिफ्ट व्हायला लागलं. त्यामुळे राजेश 8वीनंतर तिथून निघून गेला. राजेश आता हळूहळू मोठा होऊ लागला. त्याने 10वी पास केली, 12वी पास केली आणि चांगल्या जॉबला सुद्धा लागला. राजेशने ते जेव्हा गाव सोडले त्याला आता 20 वर्ष उलटून गेलीत. एक दिवस असाच राजेश कामावरतून घरी आला आणि राजेश आपल्या फॅमिलीसोबत डिनरला बसला. राजेश तुला आठवतं आहे का आपण लहानपणी एक प्लॉट घेतलेला XYZ ठिकाणी? मी मुद्दामून त्या गावाचं नाव सांगत नाही आहे तुम्हाला. तेव्हा राजेश बोलतो, डॅड मी तेव्हा लहान होतो, मला कसं आठवत असेल, पण हां थोडं थोडं आठवते की आपल्या घरी लोक येत होती आणि तुम्ही जे प्लॉटचे व्यवहार करत होता. पण त्याचं काय आत्ता? त्याचे वडील बोलतात, अरे आपल्याला तो प्लॉट विकायचा आहे आणि माझं तर वय झालं आहे आता, मी प्लॉट तो तुमच्यासाठीच घेऊन ठेवला होता एका इन्व्हेस्टमेंटच्या स्वरूपात आणि मला तर तिकडे जाणं आता शक्य नाही आहे. तर माझ्या काही ओळखीचे लोक तो प्लॉट घेण्यासाठी इच्छुक आहे, तर तू तिकडे जा आणि तू त्यांना तो प्लॉट दाखव आणि व्यवहार करून घे. तसंही खूप वर्ष झाले, तू अजून त्या गावात तरी कुठे गेला आहे? तिकडे गेला तर आपल्या जुन्या मित्रांना भेटशील. तेव्हा राजेश विचार करतो की आता तर विकेंड आहे, तो म्हणतो की येऊयात जाऊन आपण, तेवढंच थोडं फ्रेश वाटेल, जुन्या मित्रांना भेटता येईल. तेव्हा तो त्याच्या डॅडला पटकन हो बोलून टाकतो की हो मी जातो तिकडे. राजेश सकाळी शनिवारी त्या गावाच्या दिशेने निघतो. 2-3 तासानंतर राजेश त्या गावच्या वेशीपाशी येतो. जसा जसा राजेश त्या गावाच्या आतमध्ये घुसतोय तशा तशा त्याच्या डोळ्यासमोर लहानपणीच्या सर्व आठवणी येऊन गेल्या की आपण किती खेळलो इथं, आपण किती मज्जा केली आहे, मित्रांसोबत पोहणे, झाडावरती सुरपारंब्या खेळणे, कबड्डी खेळणे, हे सर्व राजेशला आठवत होतं. पण त्याला हे पण जाणवलं की गावात बरेच काही बदल झालेले आहेत, आधुनिकता आलेली आहे, इंटरनेट आलेलं आहे. हे गाव तसं शहराच्या खूप जवळचं, त्यामुळेच त्याच्या वडिलांनी खूप वर्षापूर्वी ही जागा इन्व्हेस्टमेंटसाठी घेऊन टाकली, कारण त्यांना माहीत होतं की ह्या जमिनीचा भाव पुढे सोन्यासारखा होणार आहे. आणि अर्थातच, त्यामुळेच तर राजेश ती जमीन विकण्यासाठी येतोय. राजेश मस्तपणे कार ड्राईव्ह करत होता. राजेशचा प्लॉट गावाच्या थोडा बाजूला होता, पण त्या प्लॉटकडे जाण्यासाठी त्याला गावामधनंच जावं लागत होतं. राजेश आपल्या प्लॉटच्या दिशेने वळतो. उजवीकडे घनदाट जंगल आणि डावीकडे शेती. दुपारची वेळ होती म्हणून शेतावर पण त्याला कोणी दिसलं नाही. तो आपल्या प्लॉटचा रस्ता शोधत चालला होता. त्याला आजूबाजूला कोणी दिसले नाही कारण दुपारची वेळ होती आणि एवढ्या भर उन्हात त्याला कोणी दिसणारही नव्हते. राजेश हळूहळू पुढे जात होता तेवढ्यात त्याच्या गाडीच्या विंडस्क्रीनवर एक कावळा मरून पडला. त्या कावळ्याच्या रक्ताने राजेशची पूर्ण विंडस्क्रीन भरून गेली होती. राजेश जोरात ब्रेक मारतो कारण त्याला समोरचं काही दिसत नव्हतं. राजेश गाडीच्या खाली उतरला आणि बोलला, काय फालतूगिरी यार, आत्ताच व्हायला पाहिजे होतं हे. त्यावरती राजेश चेहरा वाकडा करून 2 बोटाने कावळा उचलतो आणि बाजूला फेकून देतो आणि विंडस्क्रीनवरती पाणी मारतो. राजेश दुपारच्या उन्हासारखा तापला होता. तो गाडीमध्ये बसला आणि थोड्या अंतर पुढे गेला आणि तो गाडी चालवत होता तेवढ्यात त्याला जाणवलं की आपल्या गाडीची स्टेअरिंग उजव्या साईडला ओढती आहे. त्याने काच खाली करून पाहिलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपली गाडी पंक्चर झाली आहे, की आपली गाडी पंक्चर झाली आहे. आता तर त्याचा पारा अजून चढतो. तो बोलतो, नक्की काय चाललं आहे आज काय माहीत. खाली उतरून तो गाडीच्या टायरकडे पाहतो आणि रस्त्याकडे पाहतो, पण त्या रस्त्यावरती त्याला एकही खिळा, एकही काटा दिसला नाही. तो रस्ता एकदम स्वच्छ होता, पण तरीसुद्धा गाडी कशी काय पंक्चर झाली. तो हा विचार करतच होता तेवढ्यात त्याने आपल्या गाडीची डिकी उघडली, गाडीतून स्टेपनी टायर बाहेर काढला आणि आपला टायर बदलायला गेला. इथे दूरवरती कुठलं गॅरेज पण नाही आहे आणि मदतीसाठी कोणता माणूस पण दिसत नाही आहे आणि तो हे सर्व स्वतःशीच पुटपटत होता. तेवढ्यात त्याला मागे कोणाच्या तरी चालण्याचा आवाज आला आणि त्याने जेव्हा मागे वळून पाहिले
तेव्हा राजेशला तो चेहरा जरा ओळखीचा वाटला. त्याने थोडा वेळ घेतला आणि विचारलं, पार्थ? पार्थने हलकीशी स्माईल दिली आणि तो बोलला, हो मीच पार्थ. राजेशला खूप आनंद झाला. तो पार्थला भेटण्यासाठी तेवढ्या दूरून आला होता आणि राजेशची भेट त्याच्यासोबत अशी होईल त्याला वाटलंसुद्धा नव्हतं. अरे मी शेताकडे चाललो होतो आणि तुझी गाडी दिसली, म्हटलं की कोण साहेब आला आहे आमच्या गावात, बघितलं तर तू दिसलास. राजेश बोलतो, अरे माझ्या वडिलांनी खूप वर्षापूर्वी इथे एक प्लॉट घेऊन ठेवला होता, तर तोच प्लॉट विकण्यासाठी मी आलो आहे. सुट्टी होती आणि काही काम पण नव्हतं, तर म्हटलं येऊयात जाऊन, आपल्या जुन्या आठवणी पण ताज्या होतील आणि तुम्हाला पण भेटता येईल. पार्थ हे ऐकल्यानंतर बोलतो, बरं केलंस आलास ते. तो हे थोडं चाचपतच बोलला आणि राजेशला हे त्याचं बोलणं जाणवलं. राजेशचा टायर तेवढ्यात बसून झाला होता. तो पार्थला बोलतो, चल बस गाडीत, मी तुला सोडतो शेतावरती आणि जाताना खूप साऱ्या गप्पा मारूयात. ते दोघे गाडीत बसतात. राजेश गाडी चालू करतो पण त्याला गाडी स्टार्ट होत नाही. तो पुन्हा स्टार्टर मारण्याचा प्रयत्न करतो पण तरी पण काहीही होत नाही. राजेश बोलतो, अरे आजच खूप त्रास दिला या गाडीने, काय माहीत काय होत आहे, आत्तापर्यंत ठीक चालत होती आणि इथे चालेव असं होतं हिला. मागच्या आठवड्यात तर सर्व्हिसिंग केली आहे आणि अचानक एवढा कसा प्रॉब्लेम द्यायला लागली काय माहीत. राजेश आपला फोन चेक करतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की आपल्या फोनची बॅटरी आत्ता 80% होती आणि अचानकपणे ही बॅटरी 20% कशी काय आली. तर मला तुम्हा लोकांना सांगायचंच, म्हणजेच माझ्या सबस्क्रायबरला, की जे पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्स आहेत यांच्यामध्ये, फॉर एक्झाम्पल तुम्ही जर एखादं हॉन्टेड ठिकाणी गेला आहे आणि तुम्हाला माहीत नाही की ते ठिकाण हॉन्टेड आहे, सपोज तुम्ही तुमच्या फोनची बॅटरी चार्ज केली आहे आणि ती आहे 100%, पण तुम्ही त्या ठिकाणावरती गेल्यानंतर 10 मिनिटात किंवा 15 मिनिटात ती 100%ची बॅटरी जर 20% येत असेल, तर हा प्रॉब्लेम तुमच्या फोनच्या बॅटरीचा नाही आहे, हा प्रॉब्लेम आहे तिथे असणाऱ्या एंटिटीजचा. कारण त्या बॅटरीजवरती, त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डवरती त्या ज्या काही एंटिटीज आहेत त्या फीड करतात. तर ही एक हिंट समजून जा की आपण चुकीच्या ठिकाणी आलो आहोत. शक्यतो अशा ठिकाणी जाऊ नये आणि तुम्हाला असं जाणवलंच तर लवकरात लवकर तिथून पळ काढावा. तर वळूयात आपल्या स्टोरीकडे. राजेशला दिसतं की आपल्या फोनची बॅटरी पूर्ण ड्रेन झाली आहे आणि पाहता पाहता त्याला दिसतं की आपल्या गाडीची बॅटरीसुद्धा ड्रेन झाली आहे, त्यामुळे स्टार्टर बसत नाही आहे. पार्थ हे सर्व पाहत असतो. तो राजेशला बोलतो, अरे गाडीमध्ये खूप गरम होतं आहे, मी खाली उतरतो. पार्थ हे बोलून खाली उतरला आणि राजेशचे स्टार्टर मारण्याचे प्रयत्न चालूच होते. पण जसा पार्थ त्या गाडीच्या खाली उतरला तशी राजेशची गाडी स्टार्ट झाली. राजेश त्याला बोलतो, अरे बस गाडीमध्ये, चालू झाली गाडी. पार्थ बोलतो, ठीक आहे. पार्थ त्या गाडीमध्ये बसतो. ते दोघे थोडेशा अंतर पुढे जातातच की तेवढ्यात त्या गाडीचा रेडिओ चालू होतो. अचानकपणे गाडीमधला रेडिओ चालू होतो आणि त्या रेडिओमधून गाण्यांऐवजी वेगवेगळे आवाज येऊ लागतात. कुणीतरी किंचलते, कर्कश, मध्येच मुंग्यांचा आवाज येतो आहे. राजेश रेडिओ बंद करण्याचा प्रयत्न करतो पण रेडिओ काही बंद होत नाही. शेवटी राजेश नाईलाजाने रेडिओचा आवाज कमी करतो जेणेकरून त्याला कमीत कमी हे सर्व ऐकू येईल. एवढं सर्व होत असताना पार्थ एकही शब्द बोलत नाही. तो सरळ एकटक बघत असतो. राजेश रेडिओकडे दुर्लक्ष करतो आणि पुढे जातो. पुढे जाता जाता राजेश पार्थला विचारतो की काय चाललंय पार्थ, कसं चाललंय, सर्व निवांत? त्यावर पार्थ खूप हलक्या टोनमध्ये बोलतो, अरे मला माहिती नाही, मी कित्येक वर्षापासून इथेच असतो पण मी गावात जात नाही. राजेश बोलतो, ह्याच ठिकाणी म्हणजे? त्यावर पार्थ बोलतो, अरे शेतावरती, गावात जाण्याचा काही जास्त योग येत नाही मला. त्यावर राजेश बोलतो, काय बोलतोयस तू, का नाही जात गावात तू? पार्थ बोलतो, अरे आमच्या शेतामध्येच घर आहे आणि शेत आहे जंगलाच्या शेजारी, तर आणि तिथे जंगली प्राणी येत असतात, त्यामुळे मला तिथेच राहावं लागतं 24 तास. जिथे तुझी गाडी बंद पडली होती मी तिथेच राहतो, त्यामुळेच तर मला तू दिसलास.
त्यावर राजेश बोलतो, पण तू तिथेच का थांबतोय? तुमचं शेत तर दुसऱ्या बाजूला आहे ना? पार्थ बोलतो, अरे नाही नाही, तू आता खूप वर्षानंतर आला आहे त्यामुळे तुझ्या लक्षात नसेल, पण आमचं शेत तिथेच आहे. आणि बोलता बोलता त्यांनी बरंचसं अंतर कापलं होतं. पार्थ राजेशला बोलतो, अरे मला इथेच थांबव, इथून जातो मी पायी पायी. राजेश बोलतो, अरे का रे, चल ना, थोडंसं अंतर राहिलं आहे, सोडतो तुला. पण एक मिनिट, तू तर बोलला तुमची शेती तर मागे, मग तू इकडे कुठे चालला आहे? त्यावर पार्थ बोलतो, अरे आम्ही दुसऱ्यांची पण शेती करतो त्यामुळेच तिकडे चाललो, पण मला इथे थोडं काम आहे त्यामुळे तू जा पुढे, तुला उशीर होईल. तेवढ्यात राजेशचा फोन वाजतो आणि त्या फोनवरती ते प्लॉट बघायला आलेलं गिरायक असतं. ते बोलतात की आम्ही इथं थांबलो आहे, तू लवकर ये. राजेश पण बोलतो, हो हो मी आलोच, फक्त 10 मिनिटात तिथे पोहोचतोय. राजेश बोलतो, चल ठीक आहे, आज संध्याकाळी आपण मंदिराच्या कट्ट्यावरती भेटू जसे की लहानपणी बसायचो. पार्थ यावरती फक्त मान हलवतो आणि तो मागे वळतो. राजेश पण गाडी जोरात पुढे चालवतो आणि तितक्यात त्याची नजर मागच्या रिअर व्ह्यू मिररवरती जाते आणि त्याला दिसतं की पार्थ आत्ता इथे या रस्त्यावरती होता आणि अचानकपणे हा गायब कसा झाला. राजेशने त्याकडे दुर्लक्ष केलं कारण ती लोकं त्याची वाट पाहत होते. राजेश लवकर त्या ठिकाणी जातो, त्यांना प्लॉट दाखवतो आणि या सर्वातच संध्याकाळ होते. राजेश संध्याकाळी मंदिराच्या कट्ट्यावरती येतो जिथे तो आपल्या सर्व जुन्या मित्रांना भेटतो, त्यांच्याशी गप्पा गोष्टी करतो. सर्वजण एक दुसऱ्याचे हालचाल विचारत असतात की काय चाललं आहे तुझं, काय करतोस आत्ता, लग्न झालं का नाही. एवढ्यात तो त्याच्या मित्रांना सांगतो की अरे आज दुपारी मला पार्थ भेटला होता, तो का नाही आला अजून? हालांकि तो थोड़ा विचित्रच वागत होता, पहिल्यासारखा नाही राहिला आहे पार्थ. जसं राजेश हे वाक्य बोलतो तसे त्याचे सर्व मित्र आश्चर्याने एकमेकांकडे पाहायला लागतात. त्यातला एक जण म्हणतो, राजेश तू खरं बोलतोयस का? त्यावर राजेश बोलतो, हो रे मी खरंच बोलतो, मी आज पाहिलं आहे, आम्ही त्याला गाडीत सोडलं आहे. त्यावरती तो मित्र बोलतो, पण कसं शक्य आहे? पार्थला एक्सपायर होऊन तर 10 वर्ष उलटून गेली तर? राजेश बोलतो, काय बोलतोयस, आज दुपारी तू माझ्यासोबत होता, हा थोडा वेगळा वाटत होता, पण असं कसं शक्य? माझ्याशी चांगलं बोललाय तो, मी त्याला गाडीत सोडलंय. तेव्हा त्याचे मित्र सांगतात की तुला पण माहिती आहे की पार्थला पोहण्याची किती आवड होती आणि एके दिवशी अशाच भर उन्हात तो दुपारी पोहायला गेला आपल्या जंगलातल्या विहिरीपाशी आणि तोही एकटाच. आणि पार्थला हे पण माहीत होतं की ह्या विहिरीमध्ये शक्यतो कोणी पोहत नाही. भर उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे बाकीकडे कुठेच पाणी नव्हतं, फक्त त्या विहिरीमध्ये पाणी होतं आणि त्याला पोहण्याचा मोह आवरला नाही, त्यामुळे तो पोहायला गेला एकटाच. ह्या विहिरीमध्ये खूप जणांचा बुडून मृत्यू झाला आहे, ती विहीर शापित आहे हे पार्थला माहीत होतं, तरीसुद्धा तो त्या विहिरीमध्ये दुपारचा पोहायला गेला आणि पोहता पोहता तो बुडाला आणि मरण पावला. त्याचे मित्र पार्थच्या बातमीचा असलेला फोटो आपल्या फोनमधून राजेशला दाखवतात. तेव्हा कुठे जाऊन राजेशला विश्वास बसतो की हा तर पार्थच आहे, मग दुपारी आपल्याला भेटलेला माणूस कोण? तेव्हा राजेशच्या लक्षात येतं की हा पार्थच होता. तो आपल्याला सांगत होता की मी याच्या पुढे जाऊ शकत नाही, मी त्या विहिरीपाशी राहतो, मी त्या जंगलापाशी राहतो, कारण माझी शेती तिथे आहे. राजेशला हे पण आठवतं की तो बोलला होता की तुझी शेती तर इथे नाही आहे, ती तर दुसऱ्या बाजूला आहे. पण पार्थ आपल्याला खोटं बोलला. त्यावरती राजेश 2 मिनटं शांत बसतो. त्याचे मित्र त्याला सावरतात. त्यावरती त्याचे मित्र बोलतात, अरे याआधी पण अशा घटना घडलेल्या आहेत. तर राजेश आपली डील करतो आणि लवकरात लवकर शहराकडे येतो. तर ही होती राजेशची रिअल हॉरर स्टोरी जी की त्याने रेडिटवरती पोस्ट केली आहे. ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुमच्यासोबत असं काही घटना घडली असेल तर मला तुम्ही DM करू शकता इंस्टाग्रामवरती. हा आहे माझा इंस्टाग्राम ID आणि डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या इंस्टा ID लिंकसुद्धा आहे. सो मला तुम्ही तिथूनही फॉलो करू शकता. जाण्याआधी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एक प्रो टिप,